महाराष्ट्रातल्या 28 लोकसभा मतदारसंघामध्ये घर चलो अभियान भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे। आज चंद्रपूरमध्ये या चंद्रपूर लोकसभेमध्ये 3.5 लाख घरी जाण्याचा आमचा हा प्रवास सुरू झाला आहे। या लोकसभेमध्ये 600 कार्यकर्ते पुढच्या 1 महिन्यामध्ये 3.5 लाख घरी जातील। महाराष्ट्रात 3 कोटी घरी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या ज्या योजना आहेत, गरीब कल्याणाच्या योजना आहेत, आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे, या सर्व योजनांना जेव्हा आम्ही लोकांमध्ये घेऊन जातो तेव्हा लोकांच्या मनामध्ये आनंद आहे। मी आज चंद्रपूरमध्ये जवळपास 350 पत्रकं घरोघरी दिले, सुरुवात केली, तर जनतेने एकच सांगितलं की आम्ही मोदीजींनाच मत देणार आहे। 51% मतं मोदीजींना मिळतील ही स्थिती चंद्रपूरमध्ये जनतेच्या चेहऱ्यावर दिसत आहे। घर चलो अभियानाच्या माध्यमातून केवळ आणि केवळ आमचा जो संस्कार आहे की जनतेची मतं घेतल्यानंतर जनतेच्या मतावर काय झालं, आम्ही कुठले कामं केले ते जनतेपर्यंत पोहोचवणे, जसं निवडणुकीच्या वेळी आम्ही जाहीरनामा देतो, तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यानंतर 5 वर्षात काय काम केलं तेही कळवलं पाहिजे। आणि मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाची शिदोरी आमच्याकडे आहे, आम्ही लोकांचा फेस टू फेस बोलू शकतो, आम्ही लोकांना मतं मागण्याकरता आम्हाला झिझक नाही आहे। देवेंद्रजी एकनाथजीचं जे सरकार आहे महाराष्ट्रात अजित पवारांचं, या सरकारच्या माध्यमातून जे कामं होतात आहेत सुधीर मुनगंटीवारजी यांच्या माध्यमातून, ते कामं आम्ही लोकांना सांगतोय, लोक त्या ठिकाणी समाधान व्यक्त करतायत। दोन्ही सरकारचं जे इंजिन आहे डबल इंजिन, या सरकारने आता समाजाच्या शेवटच्या माणसाचा कल्याण हा विचार केला आहे। महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनता ही मोदींच्या मागे उभी आहे आणि आता पुढच्या काळामध्ये 45+ लोकसभा या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या आणि 200+ विधानसभा या महायुतीच्या निवडून येतील आणि चंद्रपूर लोकसभेमध्ये चंद्रपूर लोकसभेसहित 6ही विधानसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडून येईल। जनतेच्या मनात हे दिसत आहे, जनतेच्या मनात हे दिसत आहे आणि म्हणून आम्ही घर चलो अभियान करतोय, प्रत्येक घरापर्यंत आम्ही जाणार आहे आणि ज्या ठिकाणी अजून योजना पोहोचल्या नसतील, काही काळाने कारणं राहून गेल्या असतील, त्या सुद्धा आम्ही या काळामध्ये पोहोचवणार आहोत। भाऊ, चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार आहे? चंद्रपूर लोकसभेला केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवेल तो उमेदवार असतो आमच्याकडे। शेवटी आमच्याकडे काही इथे चंद्रपूरमध्ये निर्णय होत नाही, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होतो, पण आम्ही या ठिकाणी नक्की सांगू शकतो जे काही डबल इंजिन सरकार काम करत आहे, या सरकारच्या कामातनं चंद्रपूरचा पुढचा खासदार भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झाल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा संधी मिळणार आहे का भाऊ? भाजपला पुन्हा संधी मिळणार आहे का? मी आत्ताच सांगितलं की केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार जो मला नाहीच आहे, त्या अधिकारावर बोलणं युक्तीच नाही। निवडणुकीचा उमेदवार कुणी असला तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची संघटना, एनडीएची संघटना, आमच्या सर्व घटक पक्षाची संघटना, या चंद्रपूरमध्ये मागचा जो आमचा पराभव झाला त्यापेक्षा 2 पट मतांनी इथं विजय करू ही